घ्या. थँक्यू. आई टू गुड. तुझ्यासारखी कॉफी ना जगात कोणालाही जमणार नाही. हो का? लग्नानंतर कळलं वाटतंय सगळं. हा काय आहे, जवळ असल्या ना की त्याची किंमत नसते, दूर गेल्यावर. आई इमोशनल नको ना करू. आधीच आधीच काय काय नाही ग मेघना. सगळं व्यवस्थित आहे ना ग? हो ग आई, एकदम व्यवस्थित. अगं मी काही मदत करू का? नाही ग, राहू दे, मी करते. अगं केवढी पुस्तकं ही, काय करणार तू याचं? बघूयात ना, काही मैत्रिणींना हवी आहेत, करेन मग मी सॉर्टिंग. अगं पहिलीच ना ग? नाही या, दुसरी शिट्टी होती ही. अरे देवा, हल्ली ना माझं लक्षच नसतं बघ. मी आलेच गॅस बंद करून. काय ग, काय शोधतेस? नाही काय नाही, आणि शोधत नाही, ठेवत होते. ते जी पुस्तकं लागणार नाहीयेत ना, ती खाली ठेवत होते. बर बर. अगं आणि नको असतील ना ती सरळ रद्दीत दे, नाहीतर देऊन टाक कोणाला तरी. अगं जुनं सामान ना असं कवटाळून ठेवू नये. मला नाही जमणार ते. बायकांचं ना असंच असतं, ज्या त्यात मेला जीव अडकलेला असतो. काय करणार, प्रत्येक गोष्टीत आठवणी जडलेल्या असतात ना. तेच ना. बरं सॉरी, चल मी निघते. अगं हे काय, म्हणजे तू जेवायला थांबणार नाहीयेस? अगं नाही गाई, ऑलरेडी एक लेक्चर बंक करून आली आहे मी, कॉलेजला जायचंय. पुढल्या वेळी बस मला तुझं आश्वासन नकोच आहे, कळलं ना? पुढच्या वेळी येशील ना ते कॉलेज सुटल्यावरच ये, म्हणजे इथे राहा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जा. अर्थात आदित्यने सोडलं तर. बरं चला निघते. कोणीही तुझ्या पुस्तकांना हात लावणार नाही. हा निर्धास्त जा तू. थँक्यू आई. आता हे काय नवीन? असंच, लव्ह यू. सांभाळून राह ग. बरं चल येते मी. बाय बाय. बाय. सांभाळून राह ग. ही अशी आली की मनात कालवा कालव का होते? सगळं मार्गी लागलंय की आता तरी सांगशील का काय झालंय? नाही म्हणजे उशीर झाला तरी 5 मिनिटं तरी कॉफी शॉपमध्ये भेटूच आहे असा मेसेज केलास. काय प्रॉब्लेम? हो प्रॉब्लेम म्हणजे बाबांचा. घरी गेल्यावर काय सिच्युएशन असेल माहिती नाही, म्हणून म्हटलं घरी पोहोचायच्या आधी आपण जरा बोलूयात. आता बाबांचं काय झालं? हे सगळं ना त्या बाबाजी प्रकरणामुळे उद्भवतंय. आपल्या मागे लागले होते ना, गोड बातमी द्या गोड बातमी द्या म्हणून. तसंच काहीतरी आता सतीश दादांच्या बाबतीत दिसतंय. सतीशच्या बाबतीत? हो. अरे मी लेक्चरमध्ये होते तेव्हा अर्चना ताईंचे 5 मिस्ड कॉल झाले मला. लेक्चर संपल्यानंतर मी त्यांना फोन केला तर जाम म्हणजे जाम वैतागल्या होत्या त्या. मला इतकं ऑकवर्ड झालं ना, बाबा म्हणे घरी आले होते आणि सतीश दादांचा फोटो मागत होते. काय फोटो? बरं फोटो हवाच म्हणून हटून बसले होते ते. लग्नातला, ड्रायव्हिंग लायसन वरचा, जुना नवा कोणताही चालेल पण फोटो द्या असं म्हणत होते. नाउ दिस इज रियली सीरियस आदित्य. माझ्यामुळे किंवा माझ्या घरच्यांमुळे घरात वादविवाद झालेले मला मुळीच नाही आवडणार. आता काय करायचं आपण?
हॅलो. हा 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 येतोय येतोय, घरीच येतोय मी. घरून होता का? हो, आपल्याला निघावं लागेल, लवकर घरी बोलवलंय. ए तोच इशू का रे? हो बहुतेक. अर्जू जरा चहा कर ग पटकन. आता या वेळी का? म्हणजे काय? नाही म्हणजे मी म्हटलं की तू फ्रेश झालास की लगेच आपण जेवायलाच बसूयात ना. चहा आता? पण एक दिवस जर का बाहेरून आल्यावर मला चहा हवा असेल तर तो मिळणार नाहीये का? नाही नाही नाही, प्रश्न तो नाहीये. आत्ताचा चहा प्यायलास ना तर जेवणाचं पाणी होईल म्हणून म्हटलं. ते न कळणं इतका ऐकलोय का माझा की मी बावळट आहे, मला काही कळत नाहीये. सतीश अरे, इथे आयक्यूचा प्रश्न येतोच कुठे? प्लीज ना, भांडू नकोस. कॉमन सेन्स आहे. मान्य आहे, कॉमन सेन्स आहे, पण तरी देखील जर का मला चहा हवा असेल तर मिळणार नाहीये का चहा? हो तू असं. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, कोण बोलताय? हॅलो, कोण बोलताय? हॅलो सतीश, अरे काय झालं? काय दिवसभर चाललंय हे? सकाळपासून कमीत कमी 50 ब्लँक कॉल झाले असतील. डोकं फुटायची वेळ आली आहे. सारखं वाटतं कोणीतरी मला फॉलो करत आहे, ऑफिसमध्ये, रस्त्यात. डोकं फुटेल माझं. तर ठीक आहे, मान्य आहे, पण म्हणून त्या सगळ्याचा राग तू माझ्यावर कशाला काढतोय? हे बघ अर्चू, मी तुझ्यावर राग काढत नाहीये. प्लीज भांडू नकोस तू आता माझ्याशी. मी भांडतीये? मी भांडतीये का? एक मिनिट सतीश, जसा तुझा दिवस चांगला गेला नाहीये ना, तसा माझाही फार काही बरा गेला नाहीये. विजया सांगत होती, ते बाबाजी आले होते, तुझा फोटो मागत होते. काय? माझा फोटो? त्यांना कशाला हवाय माझा फोटो? मला काय माहित, जा त्यांनाच जाऊन विचार. शिना, बोलण्यात अर्थच नाहीये. सतीश, सतीश, सांग ना का बोलण्यात अर्थ नाहीये माझ्याशी? सांग ना. हा, माझा आयक्यू लो आहे म्हणून का? सांग, मगाशी तर आयक्यूच्या गोष्टी करत होतास. ते बाबाजी तुला त्रास आहेत. नको ना मी, प्लीज. मला तुला असं पराभूत पाहायला नाही आवडत. आम्ही नको हातपाय गाळूस. पण खरंच हातपाय गळलेत विजय. 2 महिन्यांपासून पगार नाही आणि महिने 1.5 महिन्यात कठीण आहे ग. पुन्हा नोकरी शोधत फिरणं खूप कठीण आहे विजय. आमच्या फील्ड मध्ये ना सॅच्युरेशन झालंय. धडाधड माणसांना कमी करतायत. यंग जनरेशन रिक्रूट होते ती पण कमी पगारावर. काळजी वाटते मला. हे सगळं, हा संसार कसा चालवायचा? अमित, संसार ही जितकी तुझी जबाबदारी आहे ना,
तितकीच ती माझी आहे. आणि ह्या क्षणी ना आपण आपल्याकडे काय नाहीये ह्याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार करूया ना. म्हणजे बघ, तुझं काम थांबलेलं असलं ना तरी मी एक्झिबिशन करू शकते ना. आणि महिन्यातून एक जरी एक्झिबिशन केलं ना तरी आपली गाडी चालू राहील. आणि तोपर्यंत तू काहीतरी हातपाय मारशीलच ना. हाऊस म्हणून एक्झिबिशन करणं वेगळं आणि गरज म्हणून करणं वेगळं मला नाही पटत आहे. खूप अवघडल्यासारखं वाटतंय का? अमित मला सांग, तुझ्याकडून मी दर महिन्याला पगार घेते तेव्हा मलाही असंच अवघडल्यासारखं वाटायला हवं का? नाही वाटत की नाही मला अवघडल्यासारखं. हा, आणि मला काय वाटतं ना अमित की लग्न केलं ना तू आणि मीचे आपण होतो. काळजी आहेच आहे पण ती तू तुझ्या एकट्याच्या उरावर नको घेऊस. मला काय वाटतं आपण ना काळजी करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट कामाला सुरुवात करूया. म्हणजे बघ, एक्झिबिशनचं डिपॉझिट, एम्ब्रॉयडरी करणाऱ्या बायकांचे चार्जेस, स्टॉलचं डिपॉझिट आणि ट्रान्सपोर्ट शिवाय इतर. विजय, आपण हे अधूनमधून करत होतो ना तेव्हा परवडणार होतं पण आता प्रत्येक महिन्याला करायचं म्हटल्यावर अननोन ठिकाण, अननोन ऑर्गनायझेशन, नवीन माणसं, बरं पुन्हा नवीन माणसांवर विश्वास ठेवायचा म्हणजे चार वेळा विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडवल, भांडवल लागेल खूप जास्त. पण आपण धीर नको सोडूया आम्ही. आणि तुला खरं सांगू का, एकमेकांची सोबत हेच आपलं खरं भांडवल आहे आम्ही. ते आपण जपूया. बाकी मग सगळं होईल ठीक आपोआप. काय झालंय मेघना, कसला विचार करतेस? मी बोलू का सतीश दादांशी? त्यांना म्हणते तुम्ही स्वतःच बाबांना फोन करा आणि विचारा काय काम आहे ते. म्हणजे एकदाच काय ते स्पष्ट होऊन जाईल. आणि तसंही त्या दिवशी मीच फोन केला होता ना त्यांना बाबांच्या समोरून. त्यांना सांगेन की बाबांचा निरोप आहे म्हणून. तसा बघूया उद्या. उद्या माई किंवा नानांशी बोलून काय ते ठरवूया ना. नाही रे आदित्य, हे खूप डिस्गस्टिंग आहे. अर्चनाताई आणि सतीश दादा यांच्यात भांडण होत आहेत त्याला मी आणि माझे बाबा कारणीभूत होतोय याची लाज वाटते मला. मेघना, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. नाही रे, तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. मेघना, अगं तू रडू नकोस ना. अगं निघेल काहीतरी मार्ग. अरे यार तू रडू नकोस ना, प्लीज.
डोंट वरी, काहीतरी सोल्युशन नक्कीच मिळेल. आणि रडणं हा काय उपाय नाही. आणि तसंही रडताना छान नाही दिसत तू. डायरेक्ट काय भूत दिसतेस. भूत हो, खोट वाटत असेल तर बघ आरशात. हे जय हो बाबाजी, जय हो. मुलगा घरात नाही, शत्रूला शोधतोय, घाबरलाय, बिथरलाय, बावरलाय. जय हो बाबाजी, जय हो, जय हो. मुलगा बाबाजीच लेकरू ना ते. मुलगा तुझा नवरा घरात नाहीये, शत्रूला शोधतोय. बाबाजी, बाबाजी, बाबाजी आले स्वप्नात. घाम फुटला कानात, ताप भरला मनात, भीती दिसली जनात. बाबाजी लेकरू आजारी पडलं होत, खरं आहे की खोट आहे? हो खरंय. घेऊन गेली होती हवा पलट करायला, खरं आहे की खोट आहे? हो खरंय. अस्वस्थता आहे त्याच्या जीवाला, शत्रूला शोधतोय भिंगरी बाजून पायाला, व्यायाच्या घरी मारतोय चक्रा, जावई त्याचा करतोय त्याला पार बकरा. जय हो बाबाजी, जय हो. अहो मग आता सांगा ना मी काय करू. आता पुढच्या प्रत्येक पावलाला हाय धोका. सांग मुलाला, इशाऱ्यानं समजून चाल, नाहीतर होतील हाल. बाबाजी जय हो, बाबाजी जय हो. सांभाळ लेकराला सांभाळ. जय हो बाबाजी. ठीणेत रे बाबा, ही मुलं सतत आपलं मला एक आवरायला ठेव. ओ माई, काय माई कुठे, काय काय झालंय माई? आता अति झालंय. हा अगं हो, पण झालंय काय माई? प्लीज, तसं काही तुला काही माहीतच नाहीये ना असं नको हा दाखवूस. हे डोकं फिरतंय माझं. काय झालंय, शांत राहून मला सांगशील का? काय शांत राहा, काय शांत राहून सांगू तुला? इथे आता माझ्या डोळ्यासमोर सतीशला 9 वेळा ब्लँक कॉल झाले, 9 वेळा. चाललंय काय हे, त्याचं डोकं नाही फिरणार? आधीच तो कालच्या प्रकरणावरनं किती भडकलाय माहितीये. आणि काय करू त्यांचं, त्यांना जर सतीशला फोन करायचा आहे तर डायरेक्ट नंबर घ्या म्हणावं आणि कॉल करा ना. हा काय सगळा प्रकार चालू आहे? आणि माई तुम्ही सुद्धा एरवी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभाग घेता, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, हो ना? मग आता घरात एवढं मोठं रामायण चाललंय तरी तुम्ही काहीच का बोलत नाही त्या मेघनाला आणि आदित्यला? आहे ती घरात. अगं मग मी काय करू? हे का सगळी गंमत चालू आहे? सगळे मिळून माझ्या नवऱ्याला का त्रास देत आहे? तुला कळत नाहीये का माई, त्यामुळे मला त्रास होतोय. हो बाळा, मला समजतंय सगळं, तुलाही त्रास होतोय खूप, कळतंय मला. पण जरा शांत राहा ना बाळा. अगं एकाने पातळी सोडली म्हणून आपण पण पातळी सोडायची का आपली? अरे हे बघ, आपण चिडलो ना की आपण वाटेल ते बडबड करतो, आपल्यातून वाटेल ते घडू शकतं. जरा शांत राहा, शांत राहिलं की काहीतरी तोडगा नक्की निघतो. मी नानांशी बोलते, मग बघूया काय होतंय ते. कळलं का तुला? आणि सतीशलाही सांग. शांत हो बाळा. बरं, स्वयंपाक केलायस? माझा आता मूड केलाय. बर ठीक आहे, तू जावरती आराम कर. मी आणते काहीतरी खायला करून तुमच्यासाठी. आणि शांत राहा, सतीशलाही सांग. माही नक्की ना बोलशील? हो मी नानांशी बोलते बाळा. नानांवर विश्वास आहे की नाही तुझा? हो. मग झालं तर जा. काहीतरी विचित्रच होऊन बसलं रे देवा. माई चला येतो. डबे घेतलेत? अच्छा.
अग मेघ बोलू का आता? नको, दोघही आपापल्या कामाला चाललेत, उगीच निघताना टेन्शन नको दोघांना. पण विचित्रच प्रॉब्लेम होऊन बसला एवढं खरं. आणि ह्या सगळ्या सतीश मात्र दुखावला गेलाय. नानांशी बोलायलाच हवं.